संतोषवाडी विकास सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळेमेळीत पाहूया आमचे चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गरो यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर भागातील संतोषवाडी येथील विकास सोसायटीची सर्वसाधारण वार्षिक सभा खेळेमेळीत पार पडली नवनिर्वाची चेअरमन श्री सुधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम विकास सोसायटीचे शतक महोत्सवी वर्ष असल्याने सोसायटीची शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वांनी टाळे वाजवून आनंद व्यक्त केला सर्वसाधारण सभेमध्ये सोसायटीच्या व सभासदांच्या विकासाचे धोरण निश्चित करण्याविषयी चर्चा करण्यात आली तसेच माजी संचालकांच्या नावाचा बोर्ड सभागृहातून काढण्याविषयी उपस्थित सर्व सभासदांनी हात उंचावून उन आपले मते व्यक्त केली किरकोळ वाद वगळता एकंदरीतच सभा खेळीमिळीत पार पडली सोसायटीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व सभासदांना मिठाईचे वाटप करण्यात आले सभेच्या शेवटी चेअरमन श्री सुधीर शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी वाईस चेअरमन श्री बाळासो कोथळे सचिव श्री प्रवीण देसाई क्लार्क भीमसेन नाईक व सर्व सभासद व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सोसायटीच्या सत्तांतरानंतर पहिलीच सर्वसाधारण सभा असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील व बीट हवलदार श्री राजेंद्र बाबर उपस्थित होते बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार